नमस्कार, मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूजच्या 10 विशेष घडामोडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. प्रेमी युगलाला दिग्रस पोलिसांनी दाखवली वाट. पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दोन प्रेमी युगलांची वाट चुकल्याने दिग्रस पोलीस स्टेशन येथे प्रेमी युगल आले असता पारवा जिल्हा यवतमाळ पोलीस स्टेशनला तक्रार असल्याने दिग्रस पोलिसांच्या संरक्षणात प्रेमी युगल हजर झाले पारव्याला. काल दिनांक 19 मार्चच्या संध्याकाळी आलेल्या अवकाळी पावसामुळे आर्णीचे प्रगतशील शेतकरी गजानन केशववार यांच्या आंबा शेतातील 30% आंबे गळून पडल्याने मोठे नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे कुटुंबातील कलहातून एका उच्चशिक्षित विवाहित महिलेने आपल्या 1.5 वर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन संपवली जीवनयात्रा. हवामान खात्याने विदर्भामध्ये अकाली पावसाचा अंदाज वर्तवला होता, तो खरा ठरला असून दिग्रस तालुक्यातील डोळंबा तुपटाकळी येथील गव्हाच्या पिकाचे अतोनात नुकसान. वाशिम जिल्ह्यातील पोहरादिवी येथे सुद्धा काल रात्री प्रचंड प्रमाणात गारपीट झाली, यामुळे आंब्याला आलेला मोहर व गहू हरभरा पिकाचे झाले नुकसान. दिग्रस तालुक्यामध्ये अनेक भागात उन्हाळा सुरू झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली. अशातच कलगाव येथील ग्रामपंचायत सदस्या समीना पठाण यांनी आपल्या प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांना टँकरद्वारे घरपोच पाणी देणे केले सुरू. वडगाव ग्रामपंचायतला विकास निधी मिळावा याकरिता आमदार संजय राठोड यांची भेट घेऊन मागणी करण्यात आली. यावेळी उत्तम ठवकर, कैलास मोहन चव्हाण, विभीषण राठोड नाईक, किशोर सुभाष चव्हाण, रामेश्वर दशरथ पवार इत्यादी होते उपस्थित. दिग्रस नगर परिषदेच्या अध्यक्षा सदबजा मोहम्मद जावेद पैदवान यांच्या निवासस्थानी आमदार संजय राठोड यांनी काल दिनांक 19 मार्च रोजी दिली भेट. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोविड चाचणीच्या अहवालाचे प्रमाण आले 10%. आज जिल्ह्यातील 4771 कोविड चाचणीपैकी 471 पॉझिटिव्ह. आज यवतमाळ येथे 242, दिग्रस 46, उमरखेड 32, दारव्हा 27, पुसद 26, बाभुळगाव 25, आर्णी 23, नेर 17, पांढरकवडा 13, राळेगाव 6, घाटंजी व वणी प्रत्येकी 5, महागाव वेस्ट असे 471 पॉझिटिव्ह यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालय येथे 2500 नागरिकांनी घेतली कोविड लस, तर आरोग्यधाम येथे 500 नागरिकांनी घेतली कोविड लस. लसीकरण प्रमुख नयन शेरे यांनी नागरिकांनी कोविड लस घ्यावी करिता केले आवाहन. ह्या होत्या आमच्या आजच्या विशेष 10 घडामोडी. अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरटे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.